आमदार छगन भुजबळ यांना घरच आहे। राज्याचे अन्न पुरवठा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाला त्यांच्याच विभागाकडून वंचित ठेवले जाते। सोमच्या या आदिवासी बांधवांनी कोरोना ऐवजी रेशन अभावी मेलेला बरं असा सूर व्यक्त केलाय। धुळे शहराला लॉकडाऊन मधून दिलासा। ग्रीन आणि ऑरेंज झोन मधील जिल्ह्यांना लॉकडाऊन मधून थोडा दिलासा देण्याचा निर्णय झाल्याने धुळेकरांच्या पथ्यावर पडलाय। मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर धुळे मनपाने 2 दिवस शहर बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेतलाय। लॉकडाऊनमुळे भुकेल्या जीवांना आधार देण्यासाठी सरसावतायत मदतीचे हात। शहर आणि जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांसह मुक्या प्राण्यांवरही उपासमारीची वेळ आली आहे। कमलेश बोडके, प्रियंका माने यांच्यासारखे अनेक दानशूर पुढे येत आहेत। उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना शेतकऱ्यांची मदत। 800 किलो काकडी नाशिक शहर पोलिसांमध्ये वाटून दिली आहे। या औदार्यावर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शिंदे यांचं कौतुक केलंय। पत्रकार संघटना ही आपत्ती काळात गरिबांच्या मदतीसाठी उतरल्या। पत्रकारांना फक्त बातमीच करायची नसते तर समाजावर झालेल्या आणि आलेल्या विविध आपत्तीत मदतीसाठी धावून जाण्याचं कर्तव्यही पार पाडायचं असतं। नांदूर नाक्यावर बॅरिकेडिंग साठी पोलिसांनी केला चक्क शेअरिंग सायकलचा वापर। बॅरिकेडिंग साठी चक्क शेअरिंग सायकलचाच वापर केलाय।